माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार, माझ्यावरती खापर का फोडताय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात। हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा। शिवसेना फुटत असताना किंवा फुटल्यावर सुद्धा शरद पवार असतील, अजित पवार असतील, नाना पटोले असतील, सगळ्या प्रमुख नेत्यांनी चिंता व्यक्त केलीच होती। असं सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत, सुरुवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे, ती खरा आकडा सांगू नका। ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी हे 14 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा आकडा 20 वर आहे असं तिकडे स्थानिक लोक सांगत होते। पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सगळ्या यंत्रणांना त्यांचे आदेश होते की 6 किंवा 7च लोक मरण पावले हेच सांगायचं, पण ज्यांच्या घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे, जे मृत्यू घडले आहे, ते आकडे ते आता हळूहळू समोर यायला लागला आहे। हा आकडा आज 14 पर्यंत गेला आहे, पण तिथे जे प्रत्यक्षदर्शी होते, नंतर जे व्हिडिओ समोर आले, जे चेंगराचेंगरी दिसते आहे, त्याच्यानुसार हा आकडा 20 वर गेला असावा अशी भीती व्यक्त केली जाते। उष्माघात हे फक्त कारण नाही, तिकडला ढिसाळ कारभार, तिथे लोकांना प्यायला पाणी नव्हतं, टँकरचं पाणी पुरवलं जात होतं, ऊन तर होतंच, आणि चेंगराचेंगरी नंतर जी झाली त्याच्यामुळे हे मृत्यू झाले, त्याला सरकार जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांवर, आयोजकांवर, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा आहे की नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं। मुख्यमंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, करायलाच हवा। जर दुसऱ्या कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री असते किंवा संपूर्ण देशामध्ये हे एखाद्या इतर राजकीय पक्षाकडून घडलं असतं तर भारतीय जनता पक्षाने यापेक्षा वेगळी मागणी केली नसती। तर काल सांगितलं की पूर्णग्रहण गेले कालच्या, चांगली गोष्ट। राष्ट्रवादीचं बघा, आम्ही सगळे अजितदादांवरती प्रेम करणारी माणसं आहोत। महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत राहावी या मताचे आम्ही आहोत। आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत असं मी नेहमी म्हणतो। त्याच्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ते पक्ष जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तोडण्याचा प्रयत्न होता तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो। शिवसेना फुटत असताना किंवा फुटल्यावर सुद्धा शरद पवार असतील, अजित पवार असतील, नाना पटोले असतील, सगळ्या प्रमुख नेत्यांनी चिंता व्यक्त केलीच होती, तशी आम्ही चिंता व्यक्त करतो। सर, असं असून देखील काल रात्री पुन्हा एकदा कुलाब्याच्या एका पत्रकारांची बैठक झाली, त्या बैठकीला अजितदादा पाटील असे महत्वाचे नेते उपस्थित होते, राष्ट्रवादी? मला माहित नाही त्याच्याविषयी काही, हा त्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे। हा प्रश्न तुम्ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुख लोकांना विचारा। माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार, माझ्यावरती खापर का फोडताय? आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात। हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत, ही जर आमची भूमिका असेल, आणि जर कोणी त्यासाठी आमच्या खापर फुटत असेल तर जरा गंमत आहे।